महाराष्ट्रात जो येणारा वेदांत आणि फॉक्सॉनचा जो उद्योग होता तो गुजरातला पळून नेला त्याचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचं पंचवटी चौकामध्ये एक आंदोलन सुरू आहे आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहे काय आंदोलन आहे काय माग हा एवढा महत्त्वाकांक्षी लाखो लोकांना महाराष्ट्रातल्या रोजगार बेरोजगारांना रोजगार मिळणारा प्रोजेक्ट होता हा महत्प्रयासानं आपण इथे आणलेला होता महा विकास आघाडी सरकारनं परंतु फडणवीस शिंदे सरकारच्या नाकर्तिनामुळं किंवा मोदी साहेबांनी त्यांना मॅनेज कराव्यामुळं या गुजरात धारे या सरकारनं हा प्रोजेक्ट गुजरातमध्ये घालवला त्या निषेधार्थ आपण हा दहंडीचा हा प्रतिकात्मक आंदोलन केलं दहीहंडी याच्यासाठी की हा प्रोजेक्ट ज्यावेळेला गेला तेव्हा हे शिंदे फडणवीस सरकार दहंडीच्या कार्यक्रमात व्यस्त होतं आणि उत्सवजीवी हे सरकार या असं भासवत होतं की जसं काही पहिल्यांदाच दहंडी आणि गणेशोत्सव आपल्या महाराष्ट्रात होतो आहे कोरोना काळामुळे मध्यंतरी दोन वर्षे हा दहीहंडी भलंही झाली नसेल परंतु परंपरागत खूप वर्षापासून आपल्या महाराष्ट्रात दहीहंडीची गणेशोत्सवाची परंपरा आहे परंतु यांनी पहिल्यांदाच जसं काही नवीन शोध लावला अशा प्र, 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 प्रकारचं त्यांनी ते व्यस्त होते आणि त्याच काळात हा आपला प्रोजेक्ट गेला आहे याकडे जे महत्त्वाचं काम होतं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून आपण आज या ठिकाणी प्रतिमात्मक दहीहंडी कार्यक्रम इथं निषेधाचा शिंदे फडणवीस सरकारच्या निषेधाचा कार्यक्रम इथे आंदोलन इथे घेतलेला आहे यातून आपली एवढीच मागणी आहे की ज्या त्यांनी शिंदे फडणवीस सरकार शिंदे फडणवीस सरकारला मोदींनी यासाठी जिथं बसवलं की हा प्रोजेक्ट गुजरातला न्यावा नेला नेऊ नेऊ ने ने शकलो पाहिजे ने आणि त्यांनी त्याच्या यशस्वी झाले आमची अशी मागणी आहे की त्यांनी शपथ घेतली पाहिजे की जोपर्यंत प्रोजेक्ट वापस येणार नाही तोपर्यंत या मुख्यमंत्र्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर आम्ही बसणार नाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष माहिती दिली की जोपर्यंत तो प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात देत नाही तोपर्यंत शिंदे फडणवीस सरकारने गादीवर बसू नये असा अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आलेली आहे कॅमेरामॅन अमोल देशमुख सर प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट